नांदेड शहरातील चौकाचौकात व रस्त्यावर युज्ड मास्कपासून बनवलेल्या मॅट पायपुसणी विक्री केली जाते. परराज्यातील नागरिकांकडून यूज ऑपरेशन मास्कपासून तयार केलेल्या चट्यांची विक्री नांदेड येथील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नांदेड शहरातील चौकाचौकात व रस्त्यात युज्ड ऑपरेशन मास्कपासून तयार केलेल्या चट्यांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नांदेड शहरात परराज्यातून आलेले काही व्यापारी ह्या चटया राजरोसपणे विक्री करत असल्याचे निदर्शनात आले. त्यामुळे 2 वर्ष कडकडीत लॉकडाऊन व कोविड नियम पाळून कमी झालेला कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढते अशी भीती व्यक्त होत आहे. तर या चटयाविषयी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी विचारणा केली असता या चटया युज्ड मास्कपासून बनवल्याच्या व्यापाऱ्यांनी मान्य केलं. परंतु या सर्व प्रकारविषयी नांदेड महापालिकेने माहिती आहे ना जिल्हाधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना. त्यामुळे या घटनेची माहिती महापालिका व जिल्हा आरोग्य विभागात संपर्क करून सांगण्याचा प्रयत्न केला. यांच्या आदेशानं व झोन क्रमांक 3 अधिकारी यांच्या आदेशानं आम्ही सतत वार्डामध्ये राऊंड राहत असतो. त्याच्यामध्ये आमचं निर्देशन झाल्यानंतर आम्ही सहाय्यक आयुक्त यांच्या निर्देशात आणून देऊन त्याच्यावर आम्ही कारवाई करून जप्त करण्यात आले. काय आहे आणि कशापासून ते बनवलेले? सगळे डिस्पोजल झालेले मास्कमधून त्यांनी बोललेले आहेत. तर त्यांचा उपयोग घरगुती होऊ नये म्हणून ते जप्त केले. किती ठिकाणी असे होते? दुकानदार 2 ठिकाणी होते. 2 ठिकाणावर कारवाई करण्यात आली.